मित्रांनो, आज एक नवीन विषय इथे मी मांडणार आहे. मी अर्थात तिथे आपण टायटल बघितलेलं आहे, आंबेडकर पर्यटन भीमा कोरेगाव ते विद्यापीठ गेट. स्थानिक लोकांना असं याच्याबद्दल थोडं कुतूहल असेल की हे काय भानगड आहे, आंबेडकर पर्यटन ही काय भानगड आहे, हे असतं का, आणि भीमा कोरेगाव आज फार चर्चेत आहे, आणि उद्याचं विद्यापीठ गेट, उद्या तिथे जो महासागर येणार आहे, आंबेडकरांचे जे फॉलोअर जे अनुयायी आहे त्यांचा सर्वांचा काय संबंध आहे. ते मागच्या काही वर्षांमध्ये मी जे संशोधन केलं त्याचा एक छोटासा भाग मी आज मांडणार आहे. जे आज आपल्याकडे उपस्थित आहेत, नागरिक आहेत, पर्यटनचे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, संशोधक आहेत, अनेकांना माहिती असेल की पर्यटन काय असतं. विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना माहिती पर्यटन म्हणजे काय. आपल्याकडे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आहे, UNO, त्यांची एक शाखा आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, किंवा आपले केंद्राचं पर्यटन मंत्रालय, त्यांनी पर्यटनाची व्याख्या केलेली. व्हॉट इज टुरिझम? टुरिझम एक सिंपल गोष्ट आहे जी आपण हजारो वर्षापासून करतो. आपण बहुधा विरंगुळा प्राप्त करण्यासाठी फिरतो, आनंद प्राप्त करण्यासाठी फिरणे म्हणजे पर्यटन. स्वतःचं गाव सोडून बाहेर जाणे, आनंद प्राप्त करणे, वापस येणे, याला आपण म्हणतो पर्यटन. आमच्या विद्याशाखेमध्ये पर्यटन शास्त्रामध्ये पर्यटनाचे अनेक प्रकार आपण बघतो. पर्यटनामध्ये डोमेस्टिक टुरिझम आहे, इंटरनॅशनल टुरिझम आहे, म्हणजे देशांतर्गत पर्यटन, मग आंतरराष्ट्रीय पर्यटन, याचे विविध प्रकार आहेत. इनबाउंड, आउटबाउंड, आपल्याकडे विविध प्रकार, ॲडव्हेंचर टुरिझम, कल्चरल टुरिझम, सोशल टुरिझम, इको टुरिझम, असे विविध असे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार आम्ही शिकवतो मुलांना. पण आता याच्यामध्ये मी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे, ती म्हणजे आंबेडकर पर्यटन. तर मित्रांनो, आपल्याला एक माहिती असेल की आपण ज्या देशात राहतो किंवा जगात कुठेही असलो तर प्रत्येक माणसाला एक धर्म आहे किंवा एक जात आहे, आणि त्या जातीशी धर्माशी तो बांधलेला आहे, आणि त्याचे काही तो रीतिरिवाज पाळतो. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये कुठला ना कुठलं देव आहे, देवी आहे, कुठला ना कुठलं संत आहे, महात्मा आहे, आणि ह्या सगळ्यांच्या ठिकाणी आपण जाऊन येऊन जे मंदिर असतील, मस्जिद असतील, विविध असे धार्मिक स्थळ आहेत, त्या ठिकाणी जाऊन येणे, विधी करणे, याला आपण एक धार्मिक पर्यटन म्हटलेलं. आता हे धार्मिक पर्यटन काय, तर हे सर्व धर्मामध्ये आहे. जसं भारताचा विचार केला तर आपल्याकडे कुंभमेळा होतो. कुंभमेळा कधीपासून होतो मला नाही माहित, आणि तुम्हालाही नाही माहित, कारण हे हजारो वर्षापासून चालत आलेली आपली परंपरा आहे. हजारो वर्षापासून प्रत्येक प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ काय की ह्या प्रकारचं एक धार्मिक पर्यटन अनंत काळापासून आपल्या देशामध्ये आहे. त्याचबरोबर इतर देशांमध्ये, इतर धर्मांमध्ये सुद्धा धार्मिक पर्यटन आहे. म्हणजे कसं, आपल्याकडे जसे इस्लाममध्ये आपण मक्का मदिनाला जातो, त्याला हज म्हणतो, हज यात्रा जी असते, हज पिलग्रिमेज, ती हजारो वर्षापासून आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा आहे, जेरुसलेमला जातो आपण, तिथे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस खूप मोठ्या प्रमाणात जगात ते मानला जातो, मनवला जातो, तिथे जाऊन येतो आपण. प्रत्येक धर्मियांसाठी काही ना काही आहे. भारतामध्ये खर तर आता हा संशोधनाचा माझा भाग आहे, अनेक लोकांना तो कळणार सुद्धा नाही, पण ज्यावेळेस आम्ही संशोधक म्हणून काम करतो मी काही गोष्टींच्या मुळामध्ये जातो, म्हणजे रूट. मग भारतामध्ये धार्मिक पर्यटनाची सुरुवात कशी झाली ऑर्गनाइज फॉर्ममध्ये,
तर याचा आपल्याला संबंध मिळतो किंवा याचा आपल्याला एक लिंक मिळते की तथागत बुद्ध जे आहेत, तथागत बुद्धांनी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये ज्यावेळेस त्यांना महापरिनिर्वाण होणार होतं त्यांचं, त्यावेळेस त्यांचे जे अनुयायी होते ते आनंदाने त्यांना ज्यावेळेस विचारलं की तथागत आपल्यानंतर आमचं काय होणार, आम्हाला दिशा कोण दाखवणार, याचं काय उत्तर आहे, आम्ही कोणाकडे बघणार, तथागतांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्यानंतर हे महापरिनिर्वाण सुत्तामध्ये माझ्यानंतर काय होईल, मला महापरिनिर्वाण प्राप्त झाल्यानंतर माझ्या जीवनाशी जे चार स्थळं आहेत, प्रमुख स्थळ आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही जायचं आणि तुम्ही तिथे जाऊन एक छोटीशी यात्रा काढायची, पिलग्रिमेज. ही चार ठिकाणं कोणची, तर त्यांचं जन्म ठिकाण, मग ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं, असे त्यांनी चार ठिकाणं आयडेंटिफाय करून त्या सुत्तामध्ये लिहिलेले आहेत आणि हे लिहून ठेवलेले आहेत आणि बाय ओरल ट्रेडिशन ते पास झाले. तर ही आपल्याकडे ऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ पिलग्रिमेज टुरिझम, ऑर आपण ज्याला रिलिजियस टुरिझम, तिथून आपल्याला लिंक मिळते किंवा त्याचा संदर्भ मिळतो. बाकी आपल्याकडे अनेक ठिकाणी अनेक धर्मांमध्ये प्रथा आहेत, पण ऑर्गनाइज्ड मध्ये पहिल्यांदा आपल्याला असं कोणीतरी म्हटलं की तुम्ही असं करा, तर तशी सुरुवात झाली. आता हे चालत असताना मी इकडे आलो. आता हे संशोधनाची माझी सुरुवात कशी झाली हे जाणणं फार जरुरी आहे, कारण हा विषय जसा फार वेगळा आहे. बाबासाहेबांच्या वरती संशोधन झालेलं आहे, आपल्याला माहिती असेल नसेल, पण मी पुन्हा एकदा सांगतो की जगातील एकमेव असा एक मनुष्य होऊन गेला ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांचं कर्तृत्व आपल्याला कुठेही सीमित करता येत नाही, कुठल्याही देशामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये. आजपर्यंत बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आपण बघितले असतील किंवा वाचले सुद्धा असतील, पण त्याचबरोबर बाबासाहेबांच्या वरती किती पुस्तकं लिहिले गेली त्याची नोंद कुठेच नाही. हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेबांवर हजारो नाही लाखो पुस्तकं आजपर्यंत लोकांनी लिहिली, संशोधकांनी लिहिली, त्यांच्यावरती करोडो कोट्यवधी पानं लिहिले गेले. जर आपण असा विचार केला, लाखो करोडो पानांचं लिखाण एका व्यक्तीवर झालेलं आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण हे बाबासाहेबांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्याविषयी काय लिहिलं, हे लाखो करोडो पानं बाबासाहेबांनी केलेलं कार्य त्यावरतीच आहे. म्हणजे त्यांचे इकॉनॉमिस्ट म्हणून आहे किंवा त्यांचे एक हिस्टॉरियन म्हणून आहे, एक अर्थतज्ञ म्हणून आहे, असे विविध त्यांचे जे पैलू आहेत. तर पहिल्यांदा मी एक असा विषय निवडला की बाबासाहेबांमुळे काय आम्ही घडलो आणि कसे घडलो. तर संशोधनाची सुरुवात अशी झाली, जसं आत्ता परिचयामध्ये सांगितलं, आम्ही लहानपणापासून इकडे ओढले गेलो. आमच्या भडकल गेट काजीवाडा येथील जे घर, त्या ठिकाणी सुद्धा स्वतः बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले. ज्यावेळेस बाबासाहेब इथे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयासाठी यायचे, तर त्यावेळेस जवळचे कार्यकर्ते असल्यामुळे त्या ठिकाणी ते सुद्धा आलेले आहेत. तसे ते भीमनगर जे आहे आपल्या उस्मानपुरामध्ये, आणि पैठण गेट आणि छावणी, असे चार पाच ठिकाणी त्यांनी भेटी दिल्याचे आपल्याला दाखले मिळतात किंवा जे जुने जाणकार लोक आहेत ते सांगतात. तर तशा ह्याच्यात ना मी घडत आलो, पण मला या संशोधनाची सुरुवात 1985 मध्ये झाली. आता हे काहीतरी मी आता घटनाक्रम लावत आलो. योगायोग 85 मी 10वी पास झालो, 11वीला गेलो. माझे मित्र आलेले तिथे, जयप्रकाश चित्रे, आम्ही एकाच बॅचला होतो. 85 आम्ही पास झालो आणि 11वीला गेलो. आता इतके वर्ष बंदिस्त राहण्यामध्ये, शाळेच्या शिस्तीमध्ये, त्या शिस्तीमध्ये राहिल्यानंतर एकदम खुल्या हवेत आलो. देवगिरी महाविद्यालयात आम्ही प्रवेश घेतला आणि 11वीमध्ये जे फ्रीडम असतं तर ते आम्हाला मिळालं.
मग काय तर आम्ही जसं आपल्याकडे दीक्षाभूमी आहे आणि दर विजयादशमीला किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिनाला खूप लोक तिकडे जातात. कसे जातात काय जातात आम्हालाही माहिती नाही. तर आम्ही चार मित्र आम्ही टी व्ही सेंटर परिसरात राहायचो. एक गणपत खरात, एक सुनील खरात आणि एक मिलिंद दाभाडे. तर गणपत आता हा शिवसेनेचा उपशहर प्रमुख आहे. सुनील खरात हा हेडमास्टर आहे जालन्याच्या विवेकानंद शाळेमध्ये आणि मिलिंद दाभाडे हा आमच्या टी व्ही सेंटरला टेलरचं त्याचं शॉप आणि मी. आम्ही चार लोक इथनं निघालो. आता घरच्यांना सांगितलं आम्हाला जायचंय नागपूरला. मग जायचं तर जा, कारण बाबासाहेबांचं काम आहे ते कोणी नाही म्हणायचं प्रश्नच नाही. मग आम्ही निघालो. आम्ही मनमाडला गेलो. मनमाडहून मग ट्रेन चेंज झाली आणि ट्रेन चेंज झाल्यानंतर फुल सगळ्या गाड्या पॅक. मग आम्ही ट्रेनच्या वरती बसू. ट्रेनच्या वरती बसून हजारो लोकांसोबत आम्ही प्रवास केला आणि ट्रेन जात असताना त्या ठिकाणी छोटे छोटे पूल लागतात, ब्रिज असतात. मग त्या ठिकाणी आवाज यायचा जोरजोरात की खाली वाकायचं सगळ्यांनी. एक सोबत सगळे खाली वाकायचं, पूल गेला की पुन्हा बसायचं. तर असा आम्ही प्रवास केला आणि येतानाही तसाच प्रवास. तिथे गेल्यानंतर एक माझा एक मित्र होता सचिन नावाचा, सचिन लाळे नावाचा एक आमच्या क्लासमेट होता. तर आम्ही त्याचं घर शोधून काढलं, त्याला भेटायला गेलो आणि पूर्ण नागपूरमध्ये बघितलं की लाखो लोक आलेले आणि कुठलीही सुविधा नाही. अक्षरशः म्हणजे आंघोळीला काही सोय नाही किंवा आपल्या टॉयलेट्स नाही, काय नाही. ते फक्त जे चैत्य आपलं दीक्षाभूमीसमोर जे ग्राउंड आहे तिथेच लोक बाजूला कोपऱ्यात जाऊन तिथेच टॉयलेटला बसलेले, तिथेच कोणीतरी पाणी घेत आहे, कोणीतरी आंघोळ करते, असं सगळं एक अनुभव घेतला मी. आणि येत असताना पुन्हा मी त्याच ट्रेनमध्ये तसंच बसून निघालो आणि रात्रीची वेळ आम्ही जागाने आतमध्ये आम्ही वरती बसलो. थंडीचे दिवस आणि वरती बसल्यानंतर त्या ठिकाणी गाडी अशी धक्के देत चालते तर मी तिथे सटकलो. आता आपल्याला माहिती नसेल, कोणी जर प्रवास केला असेल, प्रत्येक ट्रेनला वरती असं एक राऊंड असतो, गोल असतो, त्या ठिकाणी आपण धरून बसायचं. त्याची टेक्निक आहे ती प्रवासाची. तर मी तिथे ते शॉल घेऊन अंगा म्हणजे गुंडाळलेलं आणि तिथं मी सटकलो. तर सटकल्यानंतर या तिघांनी मला पकड, म्हणजे पार मी खाली लटकलो होतो, मग त्यांनी मला वरती खेचलं आणि जे पहिलं स्टेशन आलं तिथे आम्ही सगळे खाली उतरलो. हा त्यांचं अतिशय म्हणजे असं टेन्शनचं काम झालंय. मग आम्ही आतमध्ये आलो. तो एक मला अनुभव आला. त्यानंतर जे नामविस्तार झालं, तितके वर्ष मग आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये असल्यामुळे या आंदोलनात अनेक वेळेस आम्ही भाग घेतला. आमचे ज्या त्या काळातील नेते विद्यार्थी नेते संभाजी वाघमारे, त्यांनी अनेक वेळेस उपोषणाला बसायचे. मग त्यांच्यासोबत आम्ही राहायचो. मग सुनील मगरे असेल किंवा दुसरे आमचे शंकर असेल, किशोर साळवे, हे सगळे विद्यार्थी त्या काळात. आणि त्या काळामध्ये एवढा प्रभाव विद्यार्थ्यांचा की ज्यावेळेस शेवटचं उपोषण केलं नामांतरासाठी तर संभाजी वाघमारेला मुख्यमंत्री शरद पवारांनी विमानाचं तिकीट पाठवून मुंबईला बोलवलं, उपोषण थांबवा आणि भेटायला. त्यांचे माणसं आले, शासनाचे अधिकारी आले, त्यांना घेऊन गेले. हे आंदोलन आम्ही जवळून पाहिलं. नामविस्तार झाला, लाखो लोक इकडे यायला लागले. आणि हे येत असताना जात असताना यानंतर अनेक वर्ष काम करत करत आम्ही या डिपार्टमेंटला, तर ह्या विभागामध्ये आल्यानंतर एक विद्यापीठाचा प्राध्यापक, एक संशोधनाला खूप मोठा वाव इतर, तिथे आल्यानंतर मला असं लक्षात आलं की आम्ही दरवर्षी, मी ज्यावेळेस जॉईन झालो 21 वर्षापूर्वी, आमचा एक फिक्स रूट होता स्टडी टूर, दिल्ली आग्रा जयपूर शिमला. आम्ही दरवर्षी तोच रूट जायचो. आम्ही जायला लागलो तिथे दिल्ली आग्रा जयपूर शिमला बघायला लागलो. आणि बघत असताना दिल्लीला विशेषतः, दिल्लीला गेल्यानंतर आम्ही 100 रुपये 70 रुपयामध्ये आम्हाला
एक ती बस भेटायची म्हणजे पर हेड सिटी साईटसिंग बस. त्या बसमध्ये आम्ही स्वस्तात जे असेल ते आम्ही माध्यम त्या बसमध्ये बसल्यानंतर आम्ही सिटी साईटसिंग करायचो एक दिवस दोन दिवस. मग त्या ठिकाणी कुठे जायचो आम्ही बसवाला किंवा तो गाईड असायचा आम्हाला कंडक्टेड टूरमध्ये कुठे घेऊन जायचा आम्हाला पहिले न्यायचा तो लाल किल्ला हुमायूनचा मकबरा त्यानंतर कुतुब मिनार त्यानंतर लोटस टेम्पल त्यानंतर राजघाट महात्मा गांधींची समाधी त्यानंतर इंदिरा गांधींची समाधी त्यानंतर राजीव गांधींची समाधी लाल बहादूर शास्त्रींची समाधी त्याचबरोबर नॅशनल म्युझियम. आता हे सगळ्याकडं मी फिरायचो मुलांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन कुरेशी मॅडम राहायच्या त्या काळात सोबत आम्ही हाच रूट रोज रोज म्हणजे नेहमी नेहमी तोच करत. मग मला असा प्रश्न पडायचा की बाबासाहेब आंबेडकर घटनाकार त्यांचं महापरिनिर्वाण दिल्लीमध्ये झालं आणि ते 26 अलीपूर रोडमध्ये राहायचे. मग बाबासाहेब एवढा महत्वाचा व्यक्ती मी असं म्हणेल की आज जो आपला देश टिकलेला आहे आता मी तो वाद काही करणार नाही ते प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला स्वातंत्र्याच्या काळात काय झालेलं आहे. स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी आपल्या देशाची फाळणी झाली किंवा इतर अनेक प्रॉब्लेम झाले त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. पण आज हा जो देश टिकून आहे 47 पासून आजपर्यंत ही फक्त ते एका घटनेमुळे आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनमुळे आणि ती घटना लिहिली बाबासाहेबांनी आणि ती लिहिली दिल्लीमध्ये. हे सगळं कार्य दिल्लीमध्ये झालेलं आणि याच वेळेस आपण ज्यावेळेस आपले शेजारी राष्ट्र बघतो विशेषतः पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ बांगलादेश श्रीलंका हे सगळे आजूबाजूचे मालदीव्स हे सगळे राष्ट्र जे आहे प्रत्येकाकडे प्रॉब्लेम. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यापासून लोकशाही टिकतच नाही तिथे नेहमी मिलिटरीचं राज्य आहे. वरती नेपाळमध्ये राजालाच मारून टाकलं तिथे काय चाललंय कोणाला माहित नाही. तिकडे भूटानमध्ये आजही राजेशाही आहे तिकडे थोडी शांतता आहे पण श्रीलंकेमध्ये तमिलांचा आणि सिंहलीचा प्रॉब्लेम LTTEचा खूप काळ चालला तो. प्रत्येक आजूबाजूच्या राष्ट्रात अशांतता फक्त भारतच टिकून आहे आणि कोणामुळं तर त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे. एवढा महत्वाचा व्यक्ती ज्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत त्या व्यक्तीचं एवढं मोठं कार्य त्या ठिकाणी झालं त्या दिल्ली शहरामध्ये बाबासाहेबांचं एकही स्मारक नसावे याचं मला खूप नेहमी खंतही वाटायची आश्चर्यही वाटायचं की कसं काय होऊ शकतं. म्हणजे राजीव गांधीची समाधी आपण बघतो त्याचं घर बघतो किंवा इतर सगळ्यांचं बघतो. आता मला तुलना नाही करायची कारण बाबासाहेबांसोबत कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. कुठल्याही भारतीयाची तुलना आपण त्यांच्यासोबत करू शकत नाही. फक्त एकच आहे त्यांच्या वरती जे आहे ते तथागत बुद्ध मग बाकी कोणी राहतच नाही. तर अशा व्यक्तीचं तिथे साधं स्मारक सुद्धा नसावं. मग अनेक वर्ष गेल्यानंतर मला ते फक्त 26 अलीपूर रोड सिव्हिल लाईन्स दिल्ली हा ॲड्रेस माहित होतो. एक दिवशी मला चान्स भेटला मी ज्यावेळेस ती गाडी ठरवत होतो गाडीवाल्याला म्हणलं की तुला जे पॅकेज म्हणलं ते आम्ही देऊ पण मला ह्या ठिकाणी घेऊन जायचं 26 अलीपूर रोड. तर ते म्हणे हमको मालूम नाही. मी बोला अलीपूर रोड मालूम आहे अलीपूर रोड ते लेख जाणे का आपण दोंडले. मग आम्ही ते अलीपूर रोडचं घर शोधलं आणि त्या घरामध्ये मी गेलो आणि पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो तर त्या घरामध्ये काही सुद्धा नव्हतं फक्त एक वॉचमन होतो. मग त्याला आम्ही ते घर खोलायला लावलं आणि आम्ही आतमध्ये चक्कर मारून आलो. खूप मोठा बंगला होता तो सिव्हिल लाईन्समध्ये राजस्थानचे एक राज्य होते त्यांचा बंगला होता तो बाबासाहेबांना त्या काळात दिला होता. ते बंगला आम्ही बघितला त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचं सत्ता आली त्यावेळेस त्यांनी तिथं राष्ट्रीय स्मारक बनवलं. राष्ट्रीय स्मारक बनवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सर्व एक म्युझियम टाईप बनवलं. हे काम मी तिथे बघितलं. तर हे झाल्यानंतर दिल्लीमध्ये मी लहानपणी राहिलेलो. माझे वडील त्या काळात UGC मध्ये काम करायचे. तर मला ही पुन्हा एक आठवण यायची
की दिल्लीमध्ये बाबासाहेबांचंही नाव नाही, फक्त तिथे एक बुद्धा पार्क होतो. आणि त्या बुद्धा पार्कमध्ये बुद्ध जयंतीला जे महाराष्ट्रातील किंवा जे बाबासाहेबांना मानणारे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी यायचे, किंवा बाबासाहेबांची जयंती असली त्यावेळेस ते सगळे एक 200-400 लोक पण नसायचे, 50-60 लोकच तिथे असायचे. पण ते बुद्धा पार्क एक वेन्यू सापडला होता त्यांना. का? फक्त ते पार्कचं नाव बुद्धा पार्क आहे, तिथे कुठलीही मूर्ती नाही, काही नाही, फक्त पार्क. म्हणून त्या ठिकाणी सर्व लोकांनी जायचं. तर एवढाच संबंध त्या दिल्लीमध्ये आले. मग आता हे झाल्यानंतर 2011 मी MPSC पॅनलवर होतो. MPSC पॅनलमध्ये असल्यामुळे मी पहिल्यांदा 2011 चैत्यभूमीला भेट दिली. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचं पार्थिव शरीर इथं आणलं, 7 तारखेला त्यांचा विधी झाला आणि त्याच ठिकाणी तिथे एक चैत्यभूमीचा एक स्तूपा बांधला गेला. आता मी लहानपणापासून ते आमच्या घरात चैत्यभूमीचा फोटो कधी पाहिला नव्हतं, पण ते एक आकर्षण. पण तिथे गेल्यानंतर मी बघितलं की बाबासाहेबांचं जे चैत्य आहे, जे सोप्पा बनवले एवढं छोटं, मला पुन्हा आश्चर्य वाटलं. एवढा मोठा व्यक्ती आणि एवढं छोटं स्मारक पहिल्यांदा मी बघितल्यानंतर मला अनुभव. मग मी विचार केला की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी 2012 मी दिल्लीला दर महिन्याला असायचो, आजही जात असतो. मग मी एक प्रस्ताव, संशोधनपर प्रस्ताव, त्याला आपण रिसर्च प्रपोजल, ICSSR दिलं. आणि ते दिलं आणि त्याचा संशोधनाचा विषय कल्चरल टुरिझम डेव्हलपमेंट, स्टडी ऑफ द प्लेसेस रिलेटेड विथ द लाईफ ऑफ डॉक्टर BR आंबेडकर, म्हणजे सांस्कृतिक पर्यटन विकास. आणि या कोणाचा, कुठली सांस्कृतिक पर्यटन विकास? बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित स्थळांचा, त्यांच्या स्थळांचा काय प्रभाव झाला लोकांवर, असा मी एक अभ्यास केला. आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याचा अहवाल केला आणि त्याच्यामध्ये प्रमुख आम्ही 8 ठिकाणांचा अभ्यास केलेला आणि त्याचे आम्ही फाइंडिंग सगळीकडे पाठवले, म्हणजे PMO पासून मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, मिनिस्ट्री ऑफ HRD, ह्युमन रिसोर्स, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, सगळ्यांना मी ते माझे फाइंडिंग्स दाखवले. मग इथे शासनाकडे, आपले महाराष्ट्र शासनामध्ये सगळ्यांना ते दिले. कोणी डिव्हिजनल कमिशनरला दिला, कधी कलेक्टरला दिला, कधी सोशल जस्टिस मिनिस्टर, मी सगळ्यांपर्यंत पोहोचलो. त्यांना माझं सगळं संशोधन आणि त्याचे निष्कर्ष त्यांना दाखवले आणि काय करायला पाहिजे ते सुद्धा सांगितलं. तर आपण आता थोडक्यात ते बघू की ते आम्ही काय केलेलं आहे आणि आंबेडकर पर्यटन म्हणजे काय, जी संकल्पना आहे. तर मित्रांनो, की धार्मिक पर्यटन आपण बघितलं हे कसं असतं की धर्माशी संबंधित आहे. पण आता आपल्याला एक व्यक्ती, म्हणजे बाबासाहेबांबद्दल आपण जे सांगतो, जसं बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी शिकले, कोलंबिया विद्यापीठ आहे किंवा ऑक्सफोर्ड आहे किंवा लंडन स्कूल आहे किंवा जगभरातील विद्यापीठांनी बाबासाहेबांबद्दल खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि त्यांना खूप मोठा मान दिलेला आहे. सर्वात मोठे विद्वान या शतकातले, 500 वर्षातले, 1000 वर्षातले, असे अनेक त्यांना उपाधी दिले. पण बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित, एका व्यक्तीच्या आधार, व्यक्तीवर आधारित पहिल्यांदाच जगामध्ये असं झालं की पर्यटन डेव्हलप झालं, म्हणजे टुरिझम बेस्ड ऑन अ इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी अँड दॅट इंडिव्हिज्युअल इज डॉक्टर आंबेडकर. तर ते काय प्रकार आहे पर्यटनाचा ते आपण आता बघू काही स्लाइड्सच्या माध्यमातून. इथे आपल्याला बघायला मिळतं पर्सनॅलिटी आहे डॉक्टर आंबेडकर, त्यानंतर त्यांचे टँजिबल कल्चरल, इनटँजिबल कल्चरल हेरिटेज काय, त्यांचं की व्हॅल्यूज आहेत, थॉट्स आहेत, फिलॉसॉफीज आहे, त्यांचं कार्य आहे, वर्क आहे, कल्चरल प्रॅक्टिसेस काय, पेईंग होमेज
ट्रिब्यूट रिस्पेक्ट गॉडिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आपण या अशा प्रकारे ते व्यक्त करतो भावना आपल्या. टँजिबल हेरिटेज काय त्यांचं, बाबासाहेबांचा जो आपल्याकडे अस्तित्वात असलेला वारसा काय, तर तो वारसा असा आहे. त्यांची जन्मभूमी, त्यांची महापरिनिर्वाणचं स्थळ आहे, दीक्षाभूमी आहे, त्यांच्या जीवनाचे सगळे स्थळ. आणि याच्यात कल्चरल टुरिझम कसं डेव्हलप झाला होता, आपले फॉलोअर्स जे आहेत, आंबेडकरांचे अनुयायी आहेत, आंबेडकरवादी पर्यटक आहेत, ते त्या त्या ठिकाणी जातात. जसं आपण भीमा कोरेगावला गेलो, उद्या या ठिकाणी येणार. हे पर्यटन हे वेगळ्या प्रकारचं पर्यटन आहे. आणि ते काय असतं मी पुढे सांगेल. जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या पुढे. इथे आपल्याला बघायला मिळेल की बाबासाहेबांच्या जीवनाशी जे प्रमुख जे स्थळ आहेत, संबंधित असे स्थळ आहेत, महू मध्य प्रदेशमध्ये मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर, हे गावाचं नाव नाही आहे, ते मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर ब्रिटिश इंडियामध्ये मध्य प्रांतामध्ये सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये ही छावणी होती. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झालेला, तर ती त्यांची जन्मभूमी. आणि त्या ठिकाणी आपण 14 एप्रिलला जात असतो. प्रत्येक म्हणजे असे वा असे दिवस ठरलेले आंबेडकर पर्यटनामध्ये, त्या त्या दिवशी त्या त्या ठिकाणी जाण्याची प्रथा झाली. मग महाडमध्ये तिथे 14 तळ सत्याग्रह झालेला आहे. मग महाडमध्येच मनुस्मृती जाळलेली आहे. ते त्या तारखा त्या त्या ठिकाणी आपण जातो. नागपूरमध्ये 14 ऑक्टोबरला आपण त्यावेळेस बाबासाहेबांनी तो धम्मदीक्षा दिलेली लोकांना. मग मुंबई जे चैत्यभूमी, न्यू दिल्लीचं आपलं 26 अलीपूर रोडचं घर, भीमा कोरेगाव तिथे आपण त्याला जे ओबेलिस्क आहे त्याला विजयस्तंभ सुद्धा म्हणतो, त्याच्यावर आपण पुढे बोलूया. जाऊ द्या पुढे. इतर जे स्थळ आहेत बाबासाहेबांचा संबंध आलेला, काही ठिकाणी आलेलं नाही, पण आपलं विद्यापीठ, कारण नाम विस्तार झाल्यानंतर किंवा हे प्रतीक आहे. मग मिलिंद कॉलेज नागसेनवन आहे. सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये खूप मोठं असं म्युझियम आहे. आणि बाबासाहेबांच्या 26 अलीपूर रोडच्या ज्या घरामध्ये ज्या वस्तू होत्या, त्या सर्व त्यांच्या पत्नी ज्या माईसाहेब आंबेडकर म्हणतो सविता, ते त्यांनी तिथे दान केलेल्या आहेत. मुजुमदार म्हणून जे संस्था चालक आहेत सिम्बॉयसिसचे, त्यांना दान केले. आणि त्यांनी खूप चांगलं तिथे एक स्तूप आणि म्युझियम बनवले. आणि आंबेडकर पार्क, आंबेडकर स्थळं जे आहेत, तर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, त्या काळातील मुख्यमंत्री मायावती यांनी त्या काळात अनेक असे पार्क तिथे बनवलेले. तिथे बाबासाहेबांचा थेट संबंध आलेला कधी, किंवा विद्यापीठाचाही थेट संबंध आला हे नंतर त्याचा संबंध येतो. क्या नेक्स्ट काही फोटोज आपण फास्ट बघू. पहिलं दाखव याचा. आता ऍक्च्युअल हा फोटो आहे महूचा. तो एक लाईट बंद कर, एक बंद कर. ते महूची जी छावणी आहे, या परिसरामध्ये कुठेतरी बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील सुभेदार त्या काळात इथे कुठेतरी राहत होते, कारण एक्झॅक्ट आपल्याला घर लोकेट झालेलं नाही, कारण तिथे आज काही अस्तित्वात नाही. पण हा एक दुर्मिळ फोटो आहे. पुढे जाऊ द्या. आज त्या ठिकाणी एक स्तूपा बांधलेला आहे, एक स्मारक बांधलेला आहे. जाऊ द्या. दरवर्षी 14 एप्रिलला तिथे लोक जातात. जाऊ द्या. महाडचं 14 तळ हे एक पेंटिंग स्वरूपात आहे, कारण आपल्याकडे तिथे फोटो काही उपलब्ध झालेले नाही. जाऊ द्या फास्ट. आजचं जे तळ आहे, ही क्रांतीभूमी सुद्धा म्हणतो, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांती केली, जे धर्मग्रंथ जाळून
त्यांनी स्वतःने जाळले. त्यांचे एक सहकारी सहस्त्रबुद्ध यांनी ते ग्रंथ जाळलेला आहे त्या ठिकाणी. जाऊ द्या पुढे. सर्वांना माहिती आहे आपल्याला दीक्षाभूमी. जाऊ द्या. ही 26 अलीपूर रोड दाख पुढे जाऊ द्या. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि पंडित नेहरू पंतप्रधान तिथं आलेले आहेत. तर हे ते घर होतं. आता हे घर आता पुन्हा तिथे हा बंगला तोडण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी असं भव्य एक आंतरराष्ट्रीय स्मारक त्याचं काम आता चालू आहे. हे वाजपेयींच्या काळात हे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसनी हे असं म्युझियम तिथे तयार केलेलं आहे. आता ते राहिलेलं नाही. तिथे कॉन्स्टिट्युशनची एक प्रत तिथे ठेवलेली आहे. आता मुंबईला 7 डिसेंबरचा हा फोटो आहे. चैत्यभूमीचे त्या काळातील असे संकल्पचित्र होते ते. जाऊ द्या पुढे. आता इथे आपल्याला भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1927 बाबासाहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली. आता इथून आपल्याला काही गोष्टी मी सांगणार आहे पुढे. भीमा कोरेगाव आणि विद्यापीठ गेट त्यांचे काय समानता आहे ते किंवा काय आपल्याला प्रेरणा आहे तिथनं. जाऊ दे पुढे. आपण याला ओबेलिस्क म्हणतो आणि हे एक असं स्मारक असतं की जे शहीद असतात शहीदांच्या मेमरीमध्ये त्यांच्या आठवणीमध्ये एक पिलर नेहमी उभारला जातो. पूर्वी असं असायचं की अशोक ज्यावेळेस होते सम्राट त्यांनी अनेक ठिकाणी असे पिलर्स उभा केलेले आणि त्याच्यावर इन्स्क्राईब केलेले त्याला एडिक्ट सुद्धा म्हणतो. तर असे नेहमीसाठी लोकांच्या स्मरणात राहील म्हणून असे ओबेलिस्क किंवा असे पिलर्स उभारले जातात. त्याच्यावर सगळ्यांची नावं कोरलेली आहेत. पुढे जाऊ द्या. त्या पिलरवरती त्यांनी जे मार्बलमध्ये लिहिलेले आहेत काय घटना झाली कोण कोण तिथे शहीद झाले त्याचं पूर्ण. पुढे जाऊ द्या. हे सगळ्या त्या काळात शहीदांची नाव आहेत म्हणजे जे कोरेगाव भीमाचं जे युद्ध झालं किंवा आपण ज्याला बॅटल म्हणतो. पुढे जाऊ द्या. त्यानंतर 65 आणि 71चा जो वॉर झाला तर त्या वॉरमध्ये शहीद झालेल्यांचंही नाव सुद्धा त्या ठिकाणी नंतर टाकण्यात आले. हे ब्लॅक मार्बलमध्ये टाकलेत. जाऊ द्या. आपलं विद्यापीठ गेट. आता विद्यापीठ गेटवर काय पर्यटन चालतं हे उद्या आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटेल. असे लाखो लोक या ठिकाणी येत असतात. जाऊ द्या. आणि अशा काही प्रथा तिथे पडलेल्या आहेत की ज्या की चुकीच्या आहेत. जे बनते आहेत ते पण एक चुकीच्या पद्धतीने तिथे तथागतांची मूर्ती आणि लोकांना म्हणतात तिथे दान टाका हे करा ते करा जे चुकीच्या पद्धतीने चालू आहे. मुद्दा म्हणून मी ते फोटो टाकलेला आहे की सर्वसामान्यांना सुद्धा कळावं. पुढे जाऊ द्या. हे विद्यापीठ गेटवर एक स्मारक आहे याच्यामध्ये जे नामांतरामध्ये शहीद झाले त्या सर्वांची तिथे नावं कोरली गेलेली आहेत. आपल्या विद्यापीठातील पुतळा बाबासाहेबांचा जो की आज देशातला सर्वोत्कृष्ट सर्वात चांगला असा बाबासाहेबांचा लाईव्ह असा दिसणारा पुतळा आहे. 1.5 टन याचं वजन आहे. हा गेटवरचा पुतळा आहे. तो फास्ट. बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे मिलिंद कॉलेज आहे त्या ठिकाणी एक छोट्याशा रूममध्ये हे आपलं पुन्हा एक दुर्दैव आहे की का जो ज्यांनी एवढं सर्व निर्माण केलं त्या बाबासाहेबांच्याच कॉलेजमध्ये एक छोट्याशा रूममध्ये ते गच्चीवरती एक छोटीशी 10 बाय 15ची सुद्धा ही गोलाकार रूम नाही आपण सर्वांनी मागे बघितलेली आहे. तर त्या रूममध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. जाऊ द्या पुढे. या काही वस्तू आहेत काही खुर्च्या आहेत त्यांचा पलंग आहे.
तुमचे रोजच्या डायनिंग टेबलवरचे सेट्स आहे. जाऊ दे फास्ट. बुद्ध अँड इज गॉस्पेलची एक कॉपी तिथे लावलेली आहे. हे रंगमंदिर आहे, चळवळीचं खूप मोठं केंद्र राहिलेलं आहे. गायकवाड सर होते त्या काळात तिथे. ही मिलिंद शाळा आहे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपण हेरिटेज वॉकमध्ये बघितलेलं आहे. जाऊ द्या फास्ट. हे पुण्याचं जे सिम्बॉयसिसचं मेमोरियल आहे, त्या ठिकाणी असलेलं बाबासाहेबांचा बस्ट छोटा पुतळा. जाऊ दे फास्ट. ही गॅलरी आहे तिथे बाबासाहेबांच्या. इथे बुद्धांच्या अस्थी आहेत. जाऊ दे. बाबासाहेबांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. जाऊ दे फास्ट. थोडं लखनौचे जे आंबेडकर मेमोरियल आणि पार्क्स आहेत. पॉंडिचेरीमध्ये असलेलं स्मारक. हे सगळं स्मारक आहेत. आता 125व्या जयंतीला आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं भूमिपूजन. हे हिंदू बिल्स आहे. त्याच्यानंतर ते काय. जाऊ दे फास्ट. बाबासाहेबांचे विविध असे पुतळे, जसं की कोलंबिया विद्यापीठामध्ये खास लोक तिथे जातात. हा कोयासांचा पुतळा आहे. गायकवाड साहेब तिथे गेलेले त्या काळात उद्घाटनाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांसोबत. थोडं बॅक करा. थांबा. तर आपण आता थोडक्यात एक फास्ट असं बघितलं की आंबेडकरांच्या ज्या संबंधित अशी स्थळं आहेत किंवा वस्तू आहेत, तर त्या विविध अशा ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ह्या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक भेट देतात. त्याला आपण एक नाव दिलं आंबेडकर पर्यटन. याच्यामध्ये वेगळं काय, नाविन्य काय किंवा वेगळेपण काय? वेगळेपण हे आहे की आमच्या भाषेमध्ये की आम्ही ज्या वेळेस पर्यटन शिकवतो, पर्यटन शास्त्र शिकवतो, पर्यटनाचं नियोजन किंवा त्याचे व्यवस्थापन, त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग जे शिकवतो, तर हे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत किंवा हे जे आंबेडकरी पर्यटक मी जे शब्द वापरतो, तर हे पर्यटक कोण आहेत? तर बाबासाहेबांना फॉलो करणारे सर्व. आणि यांना कुठेही कोणी मार्केटिंग करतं का? कुठल्याही प्रकारची जाहिरात येते का? कुठल्याही प्रकारचं काही सुविधा असतात का? हे लोक स्वयंप्रेरणेने जातात. स्वयंप्रेरणेने जातात, दोन दिवस राहतात आणि वापस येतात. ते कधी कोणाला विचारत नाही. फक्त एकच करतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून एखादा अडाणी माणूस सुद्धा असेल तर तो तिथे पुस्तक विकत घेतो. पुस्तक विकत घेणे, कारण पुस्तकामुळेच आज आंबेडकरांचं अनुयायी जिवंत आहे. म्हणजे हे एक असं वेगळ्या प्रकारचं पर्यटन आहे. आता यामध्ये भीमा कोरेगाव आणि विद्यापीठ गेट आज आपल्याला जे विषय समजून घ्यायचा आहे की वाद चालू आहे तिकडे आपल्याला त्याच्यात जायचं नाही. त्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला जायचं नाही, कारण ते सगळं राजकारण. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान त्यांनी प्राप्त जरूर केलं. खूप हाल त्यांचे झाले, त्यांना अनेक लोकांनी सहकार्य केलं. शाहू महाराजांनी केलं किंवा बरोडाच्या राजांनी केलं, गायकवाडांनी केलं, सगळ्यांनी केलं. पण मुळात त्यांना ज्ञान प्राप्त करण्याची खूप जशी आवड पण होती आणि ती खूप जिद्दी होती. ते करत गेले. पण कुठेतरी मला असं वाटतं की भीमा कोरेगाव हे जे स्थळ आहे, भीमा कोरेगावला गेल्यानंतर 1 जानेवारी 1927
त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्या ओबेलिस त्याला काय म्हणा तुम्ही, वेगवेगळे शब्द प्रयोग करतात, त्याला आपण विजयस्तंभ म्हणू किंवा कुठले, तर ह्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांनी भेट दिली, तिथे पुष्प वाहिले, तिथे आपण एक फोटो पण बघितला. ते झाल्यानंतर काय झालं त्यांच्यामध्ये परिवर्तन? आता मी याचं अनालिसिस केलं की बाबासाहेबांनी ज्यावेळेस बघितलं की बाबासाहेबांना सहकार्य करण्यासाठी अनेकांनी मदत केली, जरूर केली, पण जी स्फूर्ती, जी प्रेरणा मिळायची होती त्यांना, जे की त्यांच्या लाईफमध्ये मिसिंग होत, तर ती प्रेरणा त्यांना या ठिकाणी मिळाली. ती कशी? बाबासाहेबांनी याच्यापूर्वी आंदोलन केले, तिथे भेट देण्यापूर्वी अनेक त्यांनी ठिकाणी चळवळ केली, मानगावची परिषद झाली त्याच्या अगोदर, किंवा काळारामचं झालं सत्याग्रह, हे आसपास ते 27 मागे पुढे सगळे झाले. पण बाबासाहेबांनी ज्यावेळेस तिथे गेले, आता बेसिकली काय झालेलं की बाबासाहेब आंबेडकर जेवढे मोठे ज्ञानी, ते त्यांच्या घरामध्ये कसं होतं, परिवार त्यांचा, त्यांच्या दोन्ही बाजूनी, वडिलांच्या बाजूनी आणि सासरच्या बाजूनी, हे सगळे सैनिक होते. बाबासाहेबांचे वडील सुद्धा सुभेदार मेजर राहिलेले, त्यांच्या घरामध्ये सगळं मिलिटरीचं वातावरण, सगळेच सैनिक, त्यांचे आजोबा सुद्धा सैनिक. एक आठवण म्हणून किंवा एक मला आठवलं म्हणून सांगतो की बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजची निर्मिती जी केली, ती औरंगाबादलाच का केली? औरंगाबादला यासाठी, कारण हा प्रदेश थोडा मागासलेला तेव्हापासून होता, पण एक महत्वाचा भाग आहे की बाबासाहेबांना कुठेही असा परिसर भेटणार होता, एवढे मोठे माणूस, त्यांना देशात कुठेही तेवढी जागा कोणीही उपलब्ध करून देऊ शकत होते, पण त्यांना जी साईट पाहिजे होती तर ती एक वेगळी, जसं की जी केम्ब्रिज विद्यापीठ आहे, कॅम नदीला लागून विद्यापीठ आहे, तशी साईट बाबासाहेबांना पाहिजे होती, म्हणजे अख्ख्या भारतामध्ये त्यांना ही फक्त आपल्या औरंगाबादमध्ये सापडली. आणि ती सापडण्याचं अजून एक कारण आहे की त्या साईटच्या समोरच बाबासाहेबांचे मिलिंद कॉलेजच्या समोर, म्हणजे पश्चिम बाजूला जे कब्रस्तान आहे, पूर्वी हिंदू मुसलमान हे सगळ्यांचे फक्त कबरच असायचे किंवा दफन व्हायचे, तर बाबासाहेबांचे आजोबा सुद्धा त्या काळात मिलिटरीला होते, औरंगाबादच्या छावणीमध्ये होते, त्यांचं इथंच निधन झालं, त्यांना तिथेच दफन केलं, तर त्यांची एक वेगळी अटॅचमेंट ह्या शहराबद्दल होत. तर हे बाबासाहेबांनी हे स्थान इथं निवडलं. आता हा असा मिलिटरीचा वारसा असलेले बाबासाहेब ज्यावेळेस ते तिथे जातात भीमा कोरेगावला, जे आजपासून 91 पूर्वी 91 झाले आता, त्यावेळेस तिथे जे गेले तर बाबासाहेबांनी एक गोष्ट तिथे जी त्यांना लक्षात आली की माणसामध्ये जिद्द पाहिजे आणि जिद्द असल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. त्यांना हे लक्षात आलं की 500 सैनिकांनी आपण जो आता इतिहास सगळे वाचतात रोज, आजकाल प्रत्येक पेपरला येतं, त्याचे खूप वेगवेगळे व्हर्जन येतात, पण मुद्दा असा आहे की 500 सैनिकांनी पेशवाईचा अंत केला असं जे सांगितलं जातं. जे पेशवाई होती त्यांचं खूप मोठं सैन्य होतं, तिथे आपल्याला ओबेलिस्कमध्ये पण मेन्शन केलेलं आहे किती सैनिक विरुद्ध किती सैनिक. तर ही जी लढाई झाली तर एवढ्या कमी लोकांनी एवढं मोठं पेशवाईंचं राज्य कसं काय संपवलं, ती कोणची त्यांच्या अंगामध्ये ताकद आली होती, कुठली प्रेरणा आली होती, मग आपल्याला तर अनेक त्याचे वर्जन आज बघायला मिळतात की हे जे पेशवाईमध्ये जे वर्णव्यवस्था होती, त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे काही अन्याय झाला असेल त्या चार लेयर्समध्ये, तर ते चार लेयर्समध्ये सर्वात खालच्या लेयरमध्ये जे शूद्र लोक होते त्याच्यामध्ये महार जमात होती, महार जात होती की इतरही जाती होती, मुसलमान सुद्धा होते, ख्रिश्चन सुद्धा होते, तेव्हा ओबेलिस्कमध्ये सगळ्यांचे नाव, मग त्यांना एवढ्या ऍडव्हर्स कंडिशनमध्ये त्यांनी वन्स अँड फॉर ऑल, म्हणजे
शेवटच्या टोकापर्यंत लढायचं. आज आपली वेळ आलेली आहे. किती लोक मेले, शहीद झाले तरी चालेल, पण आपल्याला आज हे तमाम करायचं. कारण हा हजारो वर्षापूर्वीपासूनचा जो एक सिस्टम होती ती संपवण्याची एक सुवर्ण संधी त्या काळात त्यांना भेटली. आणि त्यांनी जीवाच्या आतंकाने सर्व सैनिकांनी लढले, अनेक लोक त्याच्यात शहीद झाले. आता त्याला व्हॉल्यूम महत्वाचं नाही, 500 लोकांनी केलं, 1000 लोकांनी केलं किंवा समोर किती लोक होते, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. समोर 10 असतील आणि 500 असतील, पण तरी त्या दिवशी ज्यावेळेस ही घटना घडली, भीमा कोरेगावची बॅटल झाली, त्या दिवशी एक अस्त झाला, एका पर्वाचा अस्त झाला आणि एक वेगळं पर्व त्यावेळेस सुरू झालं. तर ती प्रेरणा बाबासाहेबांना तिथून मिळाली की त्यांनाही आता इतिहासात काय झालेलं आहे, भारताच्या जी वर्णव्यवस्था होती, सर्वात पहिले कोणी ती ब्रेक केली, तथागतांनी. कारण त्यांचा धम्म जो आहे तो धर्म नव्हे, धम्म जो आहे हे कशावर आधारित आहे, समानतेवर, इक्वॅलिटी. ती समानता त्यांना तिथून आलेली आहे बुद्धाच्या काळामध्ये. तर बुद्धांनी त्या काळात ते सगळं बंद केलं, त्यांच्या अनुयायी त्यांना भेटले आणि एक समानता आली. आणि ती समानता पूर्ण देशामध्ये तत्कालीन जेवढे 16 महाजनपद होते त्याच्या पुढे जेवढे गेले ते पसरत पसरत पूर्ण एशियामध्ये गेले. एशियापासून आपण बघतो की युरोपपर्यंत सुद्धा गेले, म्हणजे इकडे ग्रीक आणि रोमन एम्पायरमध्ये सुद्धा बुद्धिझम गेला. ती समानता सगळ्यांना आवडली. त्यानंतर काय झालं, अशोक आले, अशोकांच्या काळामध्ये पण सगळं सुरळीत चालू होतं. पण अशोकांच्या नंतर अनेक वर्षानंतर डिक्लाईन ऑफ हिंदुइझम झालं, सॉरी डिक्लाईन ऑफ बुद्धिझम झालं आणि रिव्हायवल ऑफ हिंदुइझम 8व्या शतकामध्ये. आधी शंकराचार्य एक थोर विद्वान होऊन गेले, त्यांनी पूर्ण हिंदुइझम रिव्हाइव्ह केलं. हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही धर्म येतील जातील, लोक येतील जातील, हे निरंतर चालू. पुन्हा रिव्हायवल ऑफ हिंदुइझम झालं. मग ज्यावेळेस ते रिव्हायवल झालं तर ते पार स्वातंत्र्यापर्यंत चालू होतं, म्हणजे ती वर्णव्यवस्था. पण 27 म्हणजे 1818 ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस एक पर्व संपला, पूर्ण भारत नाही संपला, एक पर्व जो अन्यायाचा होता तो त्या ठिकाणी संपला. हळूहळू मग ही प्रेरणा बाबासाहेबांना पुढे नेत गेली. आणि बाबासाहेबांनी जे पुढे घडवलं तो इतिहास सगळ्यांना माहीत. त्याच्यासाठी एक खूप महत्व आहे या भीमा कोरेगावला. ही फक्त एक स्तंभ नाही, अनेक वेळेस आपण तिथून जातो. आज त्याला खूप महत्व आलं, काहीतरी घटना घडली तिथे. आता आपल्याला ते माहिती आहे की जो इश्यू झालेला आहे, तो इश्यू जो झालेला आहे की महाराजांची तिथे समाधी आहे, म्हणजे समाधी कोणी बांधली, काय बांधली, त्याच्यावरनं वाद आहे. तो मुद्दा असा आहे की जो ज्यांनी बांधली किंवा ज्यांनी सगळं केलं तो व्यक्ती त्याच जागेतला, त्याच मातीतला आहे, त्याला कधीही भीती वाटत नाही. अशा भूमीतून ती प्रेरणा बाबासाहेबांना मिळालेली. त्यामुळे आज आपण बघतो की बाबासाहेबांना त्याच्यानंतर एक एक कार्य ज्यांनी केलं त्याच्यामध्ये ते पुढे पुढे जात. आणि खूप सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटतं की एका माणसाने कसं काय सगळं भारत बदललं. जे एका व्यक्तीने देश बदलणे खूप ही प्रेरणा इथनंच मिळते की कुठली गोष्ट मान्य करण्यासाठी लाखो लोक लागत नाही, दिमाग लागतं. तर बाबासाहेबांनी तेच केलं. ही प्रेरणा घेऊन त्यांनी फक्त ज्ञानाचा साठा केला, ज्ञान प्राप्त केलं आणि योग्य वेळी त्याचा वापर केला. तर हे असं भीमा कोरेगाव. आता आपण इकडे येऊया. भीमा कोरेगाव नंतर काय झालं की 1927 ते 1956 त्या काळात कुठली अशी स्थळं होती बाबासाहेबांसोबत जे काम करणारे लोक नेहमी जायचे. 27 पासून तर भीमा कोरेगावला लोक अभिवादन करायला सुरुवात केली. त्याचसोबत मग आपल्याकडे महाडचे 2 तिथे इन्सिडेंट झालेले, लोक महाडला जायला लागले, नाशिकला जायला लागले, कोल्हापूरला, माणगावला, मग मुंबईला, दिल्लीला, औरंगाबादला, असे
त्यावेळेसपासून सुरू झाला. हा एक काळखंड आहे 27 ते 56. दुसरा एक काळखंड आहे की 56 मध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्याच्या 2 महिन्या अगोदरच त्यांनी दीक्षा सुद्धा घेतली. तर 57 सालापासून पुढे मी असं त्याला त्याचं एक काळखंड केला की 1957 ते 1993 या काळामध्ये आपल्याला प्रेरणास्थान ही दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी. लाखो लोक तिथे जायला लागले कारण नवीन नवीन धर्मामध्ये आलेले, धम्मामध्ये आलेले, पुढे काय करायचं माहिती नाही. म्हणजे मला जो एक प्रसंग आता एक त्यांनी हर्षदाने सांगितला की बाबासाहेबांचं धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 56 झाली, महापरिनिर्वाण त्याच वर्षी डिसेंबर 6 झालं. खूप कमी काळ मिळाला. त्यांच्यासोबत जे काही लोक होते त्याला आपल्याला 1 कोटी होते, 2 कोटी होते, की 1 लाख होते, 2 लाख होते, त्याला महत्व नाही. त्या धम्मदीक्षाच्या वेळेस त्या दीक्षाभूमी परिसरात जेवढे लोक होते त्यांनी दीक्षा घेतली, ते 1000 असतील किंवा 10000 असतील किंवा 1 लाख असतील किंवा 10 लाख असतील, किती असतील, ते सर्व अनुयायांना 2.5 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर हे धम्माचं काय करायचं कळालंच नाही. कारण दीक्षा देणारच त्या ठिकाणी नव्हतं. तर 43 वर्षानंतर मी इथे असताना 24 ऑक्टोबर 1999 मी ही प्रथा सुरू केली. एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो की हे माझ्या जीवनाशी संबंधित आहे, पण इथे त्याचं एक रेफरन्स आहे की आमचे जे मी एक नाव घेतलं होतं आता एक सुनील करात नावाचे मुख्याध्यापक आहे, त्यांच्या भावाचं लग्न होतं, लहान भाऊ, आणि ते लग्न ते कार्यकर्ते होतं आमचं. तर ते लग्नामध्ये त्यांनी 3 तास ते चालू होतं त्यांचं डान्स मिरवणूक, आणि ते 3 तासामध्ये सगळे लोक कंटाळले, फक्त नातेवाईक तिथे राहिले त्या कार्यक्रमस्थळी, आणि भंतेजी जे होते तिथे ते रागा रागात चालले गेले. मग ते गेल्यानंतर तो विधी लावायचा कोणी लावायचा असा प्रश्न उपस्थित झाला. मी तिथे बसलेलो, सुनील स्वतः तिथे, आम्ही सगळे तिथे बसलेलो. सगळे एक दुसऱ्याला विचारतात विधी कसा लावायचा, विधी कोणालाच येत नाही, फक्त आम्हाला वंदना येत, त्याच्या पुढे काहीच येत नाही. मग ज्यावेळेस मी बघितलं की एकालाही सुद्धा येत नाही, मला स्वतःचीच लाज वाटली. सर्वप्रथम मलाच पहिल्यांदा असं वाटलं की आपण खूप शिकलेले समजतो पण आपल्याला काहीच येत नाही. मग मी त्या दिवशी संकल्प केला की बुद्ध धम्माचं जे तत्वज्ञान आहे किंवा बेसिक टीचिंग्स आहे किंवा बेसिक जे रिच्युअल्स आहे, तर ते आपण लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. म्हणून आम्ही केलं सुरू दर रविवारी भगवान बुद्धास वंदन, ही प्रथाच आम्ही सुरू केली. आम्ही छोट्या छोट्या वस्तीमध्ये जायचो, बुद्ध विहारामध्ये जायचो, मी देशभरात फिरायचो, मी कुठल्याही वस्तीत जायचो, त्या लोकांना भेटायचो आणि त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करून छोटे छोटे कार्यक्रम आम्ही करायचो. ते काय करणे माहितीच नाही पुढे काय करायचं. आजही तशीच अवस्था आहे. आता बऱ्यापैकी लोक येतात पण पुढे काय करायचं माहित नाही. तर असं आपण संबंध लावत आलो इथे. आता एक महत्वाची घटना, भीमा कोरेगाव आपण बघितलं. आता हे विद्यापीठ गेट काय बनगड आहे, विद्यापीठ गेट युनिव्हर्सिटी गेट आहे हे मी अत्यंत ठामपणे सांगतो की जगामध्ये विद्यापीठ गेटचा जो फोटो आहे जितक्या वेळेस प्रकाशित झाला कुठल्याच मॉन्युमेंटचा झालेला नाही, कुठल्याच नाही. किती वेळा झालेला असेल तर त्याला आपल्याला काउंट पण करता येत नाही. कारण जेवढे आपल्याकडे न्यूजपेपर आहेत औरंगाबादचे आहेत किंवा मराठवाड्यातले आहेत किंवा महाराष्ट्रातले आहेत, कुठलीही बातमी असली विद्यापीठाची की तो विद्यापीठ गेट तिथे असतो. समजा लोकमतमध्ये पेपरमध्ये दररोज असते विद्यापीठ गेट. किती प्रति छापतात ते, 2 लाख 3 लाख 10 लाख प्रत्येकाचे. तर दररोज 10 लाख 20 लाख लोकांपर्यंत तो फोटो जातो. आणि असा आपण जर विचार केला की हे विद्यापीठ गेट बनलं आणि जे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून किती काळ तो फोटो आलेला आहे. आता फोटो येणे
त्याचं एक महत्व आहे. फार महत्वाची बाब आहे इथे की औरंगाबादचं जे मिलिंद परिसर आहे, नागसेनवन आहे, बाबासाहेबांनी कॉलेज सुरू केलं, हायर एज्युकेशन सुरू केलं, त्यांची इच्छा होती की इथे विद्यापीठ व्हायला पाहिजे. ते विद्यापीठ नंतरच्या काळात झालं. इथे विद्यापीठ सुरू करायच्या वेळेस त्याला नाव काय द्यायचं, त्याच्यावरून तिथूनच वाद सुरू झाले. मग ते रिजनचं नाव द्यायचं, मराठवाडा द्यायचं किंवा देवगिरी द्यायचं, असे अनेक नावं पुढे आले. मग ते शेवटी नाव दिलं गेलं मराठवाडा विद्यापीठ, कारण ती रिजनल आयडेंटिटी होती. तर ती रिजनल आयडेंटिटीमुळं ते नाव दिलं गेलं. सर्व सुरळीत होतं. त्यानंतर अनेक वर्षानंतर काही विद्यार्थी संघटनांनी अशी मागणी केली की या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे करण्यात यावे. मग ते विद्यापीठाची ते विद्यार्थ्यांची मागणी ते सिनेटमध्ये गेली, त्या काळातील एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सगळ्यांनी ती पास केली. शासनाला प्रस्ताव सुद्धा पाठवला. शासनाने सुद्धा तो असेंब्लीमध्ये पास केला. रिनेमिंग त्यांचं त्याच वेळेस झालं. ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही वाद झाले, काही राजकारण आलं आणि तिथे मग ते जातीय तणाव निर्माण झाला किंवा केला गेला. त्याच्यामध्ये नामांतरवादी आणि नामांतर विरोधक असे दोन गट पडले आणि त्याच्यात कुठलाही पक्ष संघटना असं म्हणून कोणी नव्हते किंवा जातपातही नव्हते. सगळ्या दोन्ही बाजूंनी दोन्ही लोक चाललेले आणि हा संघर्ष चालू झाला. आता संघर्ष कसाचा होता? भीमा कोरेगावचा जो संघर्ष होता तो मनुष्याच्या अस्तित्वासाठी त्याचे हक्क जे सामाजिक हक्क त्यासाठी लोक एवढे प्राण देऊन तिथे लढले. तो एक वेगळा प्रकारचा. तिथे शस्त्र होते, हातामध्ये प्रत्येकाच्या शस्त्र होते. ते शस्त्र घेऊन लढले. इकडे काय झालं मग? इकडे कोणाकडे शस्त्र नव्हते. नीति कशासाठी लढले लोक? की झालेले सगळे प्रस्ताव झाले, सगळे मान्य झाले आणि त्याची अंमलबजावणी का होत नाही? हा एक प्रकारचा अन्याय. सगळ्यांनी मान्य केलेला विषय जर तुम्ही अमान्य करता किंवा तुम्ही त्याचे दबावामध्ये ते लागूच करत नाही, यासाठी लोक रस्त्यावर उतरले. आणि हा संघर्ष चालला 17 वर्ष. जगामध्ये एकमेव अशी घटना आहे की 17 दीर्घ वर्ष कुठल्या एका लोकांनी एका नावासाठी एवढा मोठा संघर्ष केला. याच्यात काय झालं? याच्यामध्ये अनेक नवीन राजकीय नेतृत्व उभं राहिले, अनेक नवीन पक्ष आले आणि यामध्ये हे पक्ष येत असताना, लोक येत असताना जातीय तणाव झाला. हे सोबत राहणारे गुन्ह्या गोविंदाने राहणारे शेजारी शेजारी त्यांच्यामध्ये ताणतणाव झाला. लोकांनी एक दुसऱ्यांचे वस्त्या जाळल्या, घरं जाळले, दोन्ही बाजूने सगळं चालू होतं. आणि असं होत 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 अनेक त्याच्यामध्ये स्थित्यंतर आली आणि शेवटी 1994 14 जानेवारी या विद्यापीठाचं नाम विस्तार झालं. नामांतर झालं नाही पण मध्यम मार्ग झाला असा की जे विरोधक होते गोविंदबाई श्रॉफ आणि जी मंडळी होती त्यांना त्यांचे जे गुरु होते स्वामी रामानंद तीर्थ त्यांच्या नावाने एक वेगळं विद्यापीठ यामधूनच 3 जिल्हे त्यांना दिले आणि बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठाला 4 जिल्हे दिले. कर्मचारी वाटून घेतले सगळे आणि तो गोड दिवस होता संक्रांतीचा. ते तिळजुळ तिळगुळ आणि गोड गोड ते सगळं त्या दिवशी झालं. तर तो दिवस होता. तर झालं काय की या 17 वर्षामध्ये जो संघर्ष झाला तो तुम्हाला आज हे लक्षात येणार नाही पण जे मुलं ग्रामीण भागातून आलेले आहेत शिकायला त्यांना माहिती असेल की काही अशा ज्या घटना घडलेल्या आहेत की कोणाला जिवंत जाळलं गेलं, कोणाची अख्खी वस्ती जाळली गेली. अनेक मुलांचे तत्कालीन जे युवक विद्यार्थी होते त्यांचे शिक्षण अधुरे राहिले. त्यांच्या कधी त्यांना त्यांच्यावर एवढे गुन्हे दाखल झाले की त्यांना कधी आयुष्यात नोकरी भेटली नाही, त्यांना कधी कुठलंच काम भेटलं नाही. अनेक त्या काळातील मोठे मोठे नेते हे रस्त्यावर आले, संसार उद्ध्वस्त झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तरी सुद्धा त्यांचं जे बाबासाहेबांप्रती प्रेम आहे ते कायम राहिलं.
तसा वेगळा संघर्ष या संघर्षातून जे आज वाचले उरले त्यांचे लोक त्यांची आज पुढची पिढी हे सगळे लोक एका गेटचं अभिवादन करायला येतात. जगामध्ये पहिली घटना अशी आहे की कुठल्याही वास्तूला कुठलं तरी पावित्र्य असतं. जिथं जाऊन आपण असं माथा टेकतो दर्शन घेतो कुठेतरी त्याला सिग्निफिकन्स असतं बरोबर. म्हणजे ती चर्च असेल किंवा कुठली कुठली वास्तू तिला रिलिजियस सिग्निफिकन्स असतं. नॉन रिलिजन्सला कधीही कोणी जात नाही. पण हे जगात पहिल्यांदा घडलं की एका गेटवरती लाखो लोक येतात. हे जे अनुयायी उद्या येणार आहे तिथे त्याच्यातले 5% सुद्धा लोक विद्यापीठाच्या आतमध्ये येत नाही. कारण त्यांच्यासाठी प्रतीक काय हे विद्यापीठ गेट ती कमान. तर असं हे विद्यापीठ गेट आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्फूर्तीस्थान झाले की कुठलाही अन्याय कुठलाही अत्याचार कोणावरही जरी होत असेल तो ज्यांनी इथे काम केलेलं ज्यांनी बघितलेलं हा संघर्ष तो आशावादीच असतो. त्याला माहिती आहे की आपल्याला वेळ लागेल संघर्ष करावा लागेल पण आपल्याला यश जरूर मिळेल. तर असे दोन म्हणजे भीमा कोरेगाव ते विद्यापीठ गेट दोन वेगवेगळे स्थान आहेत. त्यांनी दोन्ही स्थानांमध्ये रिलिजियस सिग्निफिकन्स काहीच नाही. धार्मिक स्थानं दोन्ही नाही. एक आहे तर ओबेलिस्क आहे ओबेलिस्क बघितला स्तंभ आहे. दुसरं जे आहे ते आपण गेट आहे. ओबेलिस्क आणि गेट दोन्ही वेगवेगळ्या स्थापत्यकला वेगळी दोघांची. आपलं विद्यापीठ गेटचा अजून एक योगायोग असा आहे ती मुळात गेटच नाही आहे. जसं बुद्धिस्ट आर्किटेक्चरमध्ये बौद्ध स्थापत्य कलेमध्ये याला आपण चैत्य विंडो गवाक्ष म्हणतो. हे नेहमी खिडकी असते ती फर्स्ट फ्लोअरवर असणारी खिडकी मोठी खिडकी. पण त्या काळात आपले विद्यापीठ ज्यावेळेस प्रवेशद्वार बनवायचा विचार झाला तर अजेंड्याचे एक काही ना काही आपल्याला रूप त्याच्यामध्ये घ्यायचं आर्किटेक्चर. म्हणून त्या इंजिनियरनी त्याचं गेट बनवून टाकलं आणि आज ते गेट एवढं आपण त्याला म्हणू की एवढं प्रसिद्ध झालं की तुम्ही अनेक देश अनेक भागामध्ये अनेक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या तुम्हाला विद्यापीठ गेटची प्रतिकृती मिळते. आपल्या औरंगाबाद शहरामध्येच अनेक अजून असे वस्ती आहेत कॉलनीज आहेत. खाली गेलो आपण जयभीम नगर आहे आंबेडकर नगर आहे सिद्धार्थ नगर आहे किंवा चिकलठाण्याकडे मुकुंदवाडीकडे आहे. प्रत्येक ठिकाणी ही गेट बनवली. परवा आम्ही कुठे गेलो होतो त्या ठिकाणी एक सिंदखेड राजाचं पुढे गाव होतं तिथे एक मोठं गेट होतं. म्हणजे अनेक ठिकाणी असे गेट्सची निर्मिती केली. हे काय झालं की गेटची रेप्लिका का होतात आज कारण ते आपल्यासाठी एक प्रतीक झाले प्रेरणास्थान झाले. नाही त्याला काही महत्व आहे का त्याला काही धार्मिक महत्व आहे तिथं काहीतरी मन्नत होते गेल्यानंतर काही पोरांनी तिथं माथा टेकलं की त्याला डिग्री भेटते असं काय होतं का. हे सगळे प्रतीक आहे. म्हणून आज जे आपण थोडक्यात आपण बघितलं की आंबेडकरी पर्यटन काय आणि दोघांचे मी थोडक्यात महत्व सांगितलं खूप जास्त याच्यात गेलो नाही पण. आणि आज जे पर्यटन आपल्याकडे आंबेडकर पर्यटन जी मी संकल्पना मांडली आणि जी केंद्र शासनाने पण ऍक्सेप्ट केली त्यांनी त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये केल्या चांगल्या गोष्टी सुद्धा केल्या. पण आज आंबेडकर पर्यटन हे देशाच्या बाहेर सुद्धा गेले. आपल्यासोबत आज आपले आर के गायकवाड सर आहेत जे की आपले IAS अधिकारी आणि फॉर्मर सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे अनेक वेळेस ते आयुक्त राहिलेले आहेत. तर साहेबांनी स्वतः आपल्याला जे प्रसिद्ध असं बाबासाहेबांचं लंडनचं घर आहे तर साहेबांच्या काळामध्येच त्यांनी स्वतःच ते प्रस्ताव देऊन ते 40 कोटीला त्यावेळेस ते विकत घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे पुणे मुंबई रस्त्यावर जी तळेगाव दाभाडे बाबासाहेबांनी तिथे अनेक वर्ष तिथे काढली त्यांचा छोटासा बंगला आहे तिथे ते घर सुद्धा साहेबांनीच शासनाकडे वर्ग करून घेतलेले. तसे आज आपण आज बघतो की देशामध्ये आणि विदेशामध्ये आज आता जो समाज आहे आंबेडकरांना मानणारा समाज आहे जो आज त्याच्याकडे पैसा आला
त्याच्याकडे ज्ञान आलं, पैसा आला किंवा उद्योगामध्ये सुद्धा गेला, ज्यांची आर्थिक क्षमता आहे तिथे सगळीकडे फिरतात, पण ते लोक आज विदेशात सुद्धा जातात. विदेशात जाऊन काय करतात ते? भावना काय त्यांची? LSCला जाऊन यायचं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तिथे बाबासाहेबांचा फोटो आहे, बस ते फोटो बघायचा आणि ती वास्तू बघायची न्यायचं. न्यूयॉर्कला जायचं, कोलंबिया विद्यापीठ बघायचं, असे प्रत्येक ठिकाणी. लंडनला जायचं, बाबासाहेबांचं घर बघून यायचं. आणि आता त्याच्याही पलीकडे आपण गेलो, जपानला पण आता आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि जपान गव्हर्नमेंट वकायमा प्रिफेक्चरने तिथं कोयासनमध्ये पुतळा उभारला. आता लोक तिथं सुद्धा जायला लागले, कारण ज्यावेळेस साहेब तिथे गेले होते मुख्यमंत्र्यांसोबत ते उद्घाटनला, त्यावेळेस आपले दोन प्लेन भरून लोक गेले होते. काही घेणं देणं नाही जपानशी, काही नाही, फक्त बाबासाहेबांचा पुतळा जपानमध्ये होता, फक्त हे बघण्यासाठी आणि त्या विधीला उपस्थित राहण्यासाठी इतके लोक गेले. आणि आजही तिथे लोक जातात, खास जपानला कशाला जातात? तिथं पुतळा बघायचा, पुतळ्यासमोर दर्शन घ्यायचं किंवा त्यांना फोटो काढायचं, एक आतून एक वेगळा भाव येतो. आज आता आंबेडकर पर्यटन हे भारतापुरतं सीमित नाही आहे, तर भारताच्याही बाहेर गेलेलं आहे. आणि आज इथे थांबेल, पण थांबण्यापूर्वी काही हायलाइट्स दाखवायचे मला, की आम्ही जे संशोधन केलं त्याच्यामध्ये आम्ही काय काय मांडलेलं आहे. तर शेवटच्या त्या स्लाइड्स दाखव, जाऊ द्या पुढे. आमचा टेक्निकल भाग आहे, हे जे रिकमेंडेशन हे मी सर्व आपल्या सर्व स्तरावर दिलेले आहे. थोडक्यात मी मराठीत सांगतो, प्रत्येकाने काय करायला पाहिजे, पीएमओनी काय करायला पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ टुरिझमने काय करायला पाहिजे, रेल्वेजने काय, सगळ्यांच्यासाठी मी रिकमेंडेशन दिलेले आहेत. त्यांच्या हातात कागद देऊन आलेलं आहे आणि अंमलबजावणी होते की नाही याच्यावर पण आमचं मॉनिटरिंग चालू आहे. पण मित्रांनो, मी शेवटी दोन तीनच मुद्द्यात सांगेल की आम्ही ज्यावेळेस हे संशोधन करत होतो आणि आजही आम्ही संशोधन चालूच आहे, आमचं दुसरा टप्पा आमचा चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही आंबेडकरी पर्यटकांना जे भेटतो त्यांनी अनेक अशा व्यथा मांडलेल्या आणि त्या व्यथा ऐकल्यानंतर मला तरी कधी कधी अंगावर काटा येतो. ते म्हणतात की साहेब आम्ही तिथे जातो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जे स्थानिक असतात त्यांचं इतकं प्रचंड द्वेष करतात, आम्हाला साधं पाणी सुद्धा दिलं जात नाही. म्हणजे मी पाणी फुकटचं म्हणत नाही, विकतचं पाणी सुद्धा कोणी तिथे देत नाही, कारण तिथे कोणाची इच्छाच नसते. की हा जो समाज येतो की यांना आपल्याला पैसा पण नको यांचा, पण हे माणसंच नको येते, ही अशी वाईट अवस्था आहे. जसं आपण बघितलं काल परवा, ते पूर्ण भीमा कोरेगावचे सगळे रस्ते सगळे दुकानं बंद होते, पाणी सुद्धा अक्षरशः भेटलं नाही. म्हणजे हे तिथेच नाही, हे सगळ्या ठिकाणी, ते नागपूरला जा तुम्ही, मुंबईला जा, त्या काळात सगळे व्यवहार बंद असतात, ठप्प असतात. मग हा जो पर्यटक आहे त्यांनी काय करायचं? मग त्यांनी रेल्वे स्टेशनवरच पाणी शोधायचं, मग त्यांनी स्वतःच बाटल्या भरून न्यायच्या, किंवा त्याला पाणी जर उपलब्ध झालं 10 रुपयाची 20 रुपयाची बॉटल आहे, 100 रुपये घ्यायचं तर घे. असे सुद्धा प्रकार तिथे होतात अनेक ठिकाणी. आपल्याला त्या त्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ती नगरपालिका असेल महापालिका असेल, हे त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देतात. मग ह्या सुविधा काय करतात? ते सुविधा जरूर देतात पण त्याचं नियोजन करत नाही. जसे की मुंबईला चैत्यभूमीला किती लाख लोक येतात? तर साधारण 10 लाख लोक येतात. 10 लाख लोक आल्यानंतर त्यांची व्यवस्था होऊ शकते का? मग ते नियोजन करतात, त्यांनी पब्लिक ते मोबाईल टॉयलेट्स ठेवतात तिथे,
मोबाईल बाथरूम्स ठेवतात, सगळं ठेवतात, पण त्याला पाणीच नसतं. मग ते 2-5 लोकांनी वापरले की ती सिस्टम चोकअप होते, फेल होते, मग पुढे पर्याय नसतो. म्हणजे ही अडचण खूप मोठी. अशाच प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मुंबईमध्ये होतं, नागपूरमध्ये होतं, औरंगाबादमध्ये तर काहीच नसतं. अशा आणि प्रत्येक ठिकाणी पुन्हा एक अडचण येते. जसं मी माझं एक वर्णन केलं 85 मध्ये जी अवस्था होती आता थोडी सुधारली, पण आजही आपल्याकडे हव्या तेवढ्या प्रमाणात आपल्याला बसेस किंवा रेल्वेची उपलब्धता असते का? आता मी संशोधक म्हणून सांगतोय आणि मी संशोधनामधून जो डेटा कलेक्ट केला त्याचं मी विश्लेषण मराठीत करतोय. मला पर्यटक म्हणतात की आम्हाला मुंबईला नागपूरला जायला थेट गाडी कोणीच देत नाही, कोणी बस पाठवत नाही. जसं MSRTC आहे, परिवहन महामंडळ, ते समजा एखाद्या वारीला 2000 बसेस पाठवत, 4000 बसेस पाठवत, पण इकडे जाण्यासाठी किती बसेस पाठवत? खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. ट्रान्सपोर्टेशनच नाही. रेल्वेजमध्ये लोक मजबूर का होतात वरती बसून प्रवास करण्यासाठी? कारण तुम्ही एक्स्ट्रा गाडी सोडलीच. म्हणजे ह्या पर्यटनासाठी आपल्याला सुद्धा सोयी सुविधा द्याव्या लागतात आणि आपण काय फ्रीमध्ये देतो का? फ्रीमध्ये कोणीच देत नाही. ते पेड सर्व्हिसेस आहेत, लोकांकडे पैसा आहे, त्यांना द्यायची तयारी आहे, पण सुविधा सुद्धा उपलब्ध व्हायला पाहिजे. मला वाटतं कुठेतरी आमच्या संशोधनात असं आलं की ते सुविधा आपण कमी ठेवलेल्या आहेत, बरेच वेळेस आपल्याला भेटत नाही. एकीकडे मला असंही वाटतंय की जे आम्ही थोडा आता फायनान्शियल डेटा पण आम्ही कलेक्ट केला, फायनान्शियल डेटा असं सांगतो आम्हाला, त्याचे रिव्हिलेशन असे आहेत की एका सपोज मी कुंभमेळ्याचं एकच उदाहरण देतो. तुम्हाला एक कुंभमेळा आपल्याकडे होतो नाशिकला, कधी होतो 4 वर्षानंतर की इतर भागातही होतो. एका कुंभमेळ्यासाठी किती 1000 कोटीची सुविधा केली जाते? आता हे कम्पॅरिझन पण महत्वाचं आहे. हे कम्पॅरिझन यासाठी महत्वाचं आहे की एवढा मोठा 1 कोटी लोक येणार असतील तर निश्चित एवढा मोठा बजेट लागेलच आणि तो द्यायला पण पाहिजे. कारण आपल्या देशाची घटनाच म्हणते की सर्वांना समानता आहे. मग तेवढा मोठा 1 कोटी लोक 3 महिन्यात येतात, त्यांच्यासाठी 2-3 हजार कोटीचं प्रोव्हिजन्स, त्यांच्यासाठी सगळे सुविधा उपलब्ध होतात. म्हणजे जेवढे संत महात्मे येतात किंवा ते सगळे लोक सगळ्या सुविधा व्यवस्थित, इवन ते नाशिक शहरातील नदी सुद्धा त्यांनी वळवून ती साफ करून ती एवढं सगळं प्रोव्हिजन्स केल्या जातात. पण हे होत असताना इतरही ठिकाणी अनेक अशा हे चालतात. प्रत्येक ठिकाणी प्रोव्हिजन्स असतात, मग या ठिकाणीच का नसतात? हा दुसरा संशोधनाचा विषय, तर कोणीतरी त्याच्यावर पण काम करायला पाहिजे. कारण मी आता खूप काम केलं, आता इतर लोकांनी संशोधकांनी तो विषय घ्यायला पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस या देशामध्ये कॉन्स्टिट्युशन त्या हिशोबाने सगळीकडे चालतो, तर हे जे असं जे इम्बॅलन्स दिसतं आपल्याला, ते इम्बॅलन्स पण व्हायला नाही पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर मी आज आपल्याला इथेच थांबेल आणि विषय खूप मोठा आहे. आज आपण एक छोटा भाग बघितला, त्याच्या पुढे आपण अशीच एक सिरीज ठेवू. धन्यवाद.